हालेलुया प्रेज लॉर्ड प्रभु जी स्तुति परमेश्वर ला धन्यवाद सुंदर दिवसा बदल परमेश्वर चा आभार मानूया शांतीचा परमेश्वर आपल्या जीवनात राहो आणि शांतीचा अनुभव आपल्या जीवनात येऊ म्हणून विशेष प्रार्थना करूया प्रभूने दिलेली शांती आपल्या जिंदगीमध्ये राहो म्हणून पवित्र आत्मा आपल्या जीवनात हमेशा वास करावा म्हणून विशेष प्रार्थना करूया आपल्या केलेल्या सर्व पापांची क्षमा व्हावी व पवित्र आत्म्याचं सामर्थ्य आपल्या जीवनात राहावं अंतःकरणात राहून विशेष प्रार्थना करूया ही प्रार्थना प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावाने करतो आमेन हालेलुया प्रेज लॉर्ड तर आपण एक वचन घेऊया रोम करास मध्ये 3:23 रोम करास पत्र 3:23 कारण सर्वांनी पाप केले आहे आणि देवाच्या गौरवाला उणे पडले आहे ते उणे पडलेले आहे सर्व माणसे ही जगात आहे त्याच्यामध्ये 3:10 मध्ये आपण बघूया की सर्व या जगामध्ये माणसं आहेत सर्वांनी पाप केलेले आहे कोण पण असा नीतिमान दिसणार नाही तर 10 शास्त्रात असं लिहिलेलं आहे की नीतिमान कोणी नाही एक देखील नाही आता या शास्त्राच्या शिक्षणात प्रत्येकाला जे शिकवण मिळालेलं आहे हे शिक्षण आपण कोणत्या पद्धतीने आपण घ्यायचं आहे शिकायचं आहे तर हे जे जीवन आपल्याला परमेश्वरने दिलेलं आहे हे जीवन पवित्र आत्म्याच्या द्वारे ते जीवनाचा अनुभव प्राप्त करण्यास परमेश्वर देत आहे आता हे पाप एक जीवन आहे पाप म्हणजे माणसाच्या शरीरात रोगराई वाढणारी एक शक्ती आहे आता पाप असं जीवन आहे एक दुष्टाईचं घर आहे आता चांगलं घेतलं तर चांगलं ठेवलं तर चांगलंच दिसेल वाईट ठेवलं तर वाईट ठेवत राहिलं तर सगळं वाईटच सगळं दिसेल आपल्या घरामध्ये जेव्हा घर स्वच्छ करतो मस्तपैकी लाद्या विद्या असल्या किंवा घराला स्लॅप पिला बसला कलर बिलर असेल तर त्याला काहीतरी असेल तर ते धूळ वेळ काय लागलेली तर ते स्वच्छ करतात एकदम चकाचक करून ठेवतात कशासाठी की कोणतरी पाहुणा आपल्या घरात आला पाहिजे किंवा ते घर कोणीतरी बघितल्यावर दिसलं पाहिजे एकदम स्वच्छ बाकीचं काळ जे असते तेव्हा आपण काय करतो जसं पाहिजे तसं झाडू मारतो कारण आपणच राहतात ना तेव्हा मनुष्याचं जीवन जे असते ना तो मनुष्य असंच काम करतो पाप जे आहे ना करतो त्याला काय होते ही दुनिया तर पापांमध्ये आहे मग आपल्याला पापात त्यात राहिलं त्याला काय होते एवढं काही मोठं पाप नाही ते छोटंसं पाप आहे त्याला काय होते हा प्रश्न होते आपल्या घराचा स्वच्छही तसं अंतःकरणाची स्वच्छही कारण त्या घरात कोणतरी राहत आहे कारण ती घरात पहिल्या पत्रात 3:16-17 वचनामध्ये लिहिले त्या घरात देवाचं मंदिर आहे आणि देव त्या मंदिरात राहतो प्रेषितांच्या कृत्यात मध्ये 1:24 सर्वांचा हृदय जाणारा परमेश्वर तो सर्वांच्या हृदयामध्ये बसलेला आहे आणि करिंथीकरास पहिल्या पत्रामध्ये 7:19 आणि दुसऱ्या पत्रात 7:16 पासून तुमचे शरीर तुम्हामध्ये वसणारा जो पवित्र आत्मा तो देवापासून तुम्हाला मिळालेला आहे त्याचे मंदिर आहे हे तुम्हाला ठाऊक नाही का आणि तुम्ही स्वतःचे मालक नाही हे जे परमेश्वर आपल्या जीवनामध्ये आहे आणि येशूच्या रक्ताने आपल्याला विकत घेतलेलं आहे म्हणून आपलं शरीर आहे ते पापासाठी नाही आता एक घर आहे या घरामध्ये आपण राहत असतो आपल्या प्रत्येकांची घर आहेत त्या घरातले लोक जर चांगले असतील तर त्या घराला काय सांगतील हे लोक चांगले व्यक्ती आहे
आणि एखाद्या घरामध्ये भांडणं, नुसता द्वेष, नदारुपीनं, कुठलं वेषण सगळं वाईट करत असेल तर ते बोट करताना सांगतील हे घर बरोबर नाही. तसंच परमेश्वरने आपलं एक घर आहे, हे आपलं हृदय एक त्याचं घर आहे आणि त्यांच्यामध्ये तो आत्म्याद्वारे पवित्र आत्म्याच्या द्वारे म्हणजे त्याचा आत्मा पवित्र आहे. कोणाविषयी द्वेष नाही, रिंदा नाही, शरण नाही, काय नाही. पण आपल्यामध्ये हा जो एक आत्मा आहे तो आपण काय करतो, निंदेचा, द्वेषभावनेचा, याच्या गोष्टी, त्याच्या गोष्टी, ते म्हणजे तुम्ही आपल्या शरीरामध्ये सगळी घरात घाण आणून ठेवतात परंतु आपल्या घरात पवित्र आत्मा ठेवत नाही. आता जर पवित्र शब्द, आता बघा किती लोक देवाचे शब्द आपल्या हृदयात ठेवतात आणि कितीतरी लोक जगाचे शब्द त्या डोक्यात ठेवतात, किती फरक पडतो बघा. तो बाहेरच्या गोष्टी शरीरामध्ये स्वतःला हानिकारक रोग आहे पण देवाच्या गोष्टी जीवनात जेव्हा ठेवतो त्याला किती आनंद मिळेल. सूत्रसिद्ध 119 अध्याय 1 पासून जर तुम्ही वचन वाचलं तर किती सुंदर आहे. किंवा सूत्रसिद्ध 4 अध्याय 4 वचनामध्ये दिले किती सुंदर वचन आपल्याला परमेश्वराचं देत आहे. सूत्रसिद्ध 119 बघा, जे आपले वर्तन चोख ठेवून परमेश्वराच्या नियमशास्त्राप्रमाणे बघा नियमशास्त्राप्रमाणे चालतात ते धन्य. परमेश्वराचे जे नियमशास्त्र आपल्याला दिलेले आहेत आणि त्याच्याप्रमाणे चालतील ते धन्य. आता धन्य कोण बनतात की देवाच्या नियमाने चालतात ते. जे निर्बंध पाळून अगदी मनापासून त्याचा शोध करतात ते धन्य. मनापासून त्याचा शोध करा. आपण देवामध्ये 7:33 दिले पहिलं राज्य नीतिमत्व मिळवा बाकी सगळं मिळेल. आपण जीवनामध्ये काय आहे, प्रत्येक मनुष्य जीवन जगताना फक्त बघतो पैसा, वस्तू, ऐश्वर्य. आपल्या घरात किती जरी पैसा असला तर फक्त विचार करा की तुम्हाला त्याच्यात किती शांती आहे ती फक्त मला दाखवा. आणि मी तुम्हाला सांगतो तुमच्याकडे पैसा नसला पण तुमच्यामध्ये येशू ख्रिस्त आहे तर तुम्हाला केवढी शांती आहे ते बघा. जरा शांतीचा प्रभू जीवन आनंद देतो आणि त्याच्यामध्ये आनंदाचा अनुभव प्रकट होतो. आज आपल्याला देवाची शांती नाही आहे. सर्व लोकांमध्ये शांती हरवली आणि शांती हरवल्यामुळे मनुष्य अस्वस्थ झाले, चिंतादायक झाले, हर प्रकारच्या समस्यात, आजारात, दुःखात आणि निराशात. देवाने आपल्या प्रत्येकांना त्याच्या कृपेमध्ये वाढ केलेली आहे आणि ही वाढ आपल्या त्याच्या कृपेत ज्याची आहे त्याला आनंद आहे, त्याला शांती आहे आणि त्याचं जीवनात समाधान आहे. ते काही अनितीचे आचरण करीत नाही त्याच्या मार्गाने. आता आपल्याला देवाच्या मार्गात चालायचं आहे म्हणून 4:4 वचन मध्ये रात्रीचा टायमाला सुद्धा तुम्हाला कशी प्रार्थना करायची. आपण सगळे पापी आहे म्हणून रोमकरास मध्ये 2:3 वचनामध्ये सांगते हे मानवा तू दुसऱ्यांना दोष देणारा तू काय करतो. आपण आपल्या जीवनामध्ये हमेशा लोकांची निंदा आणि शेळ आणि द्वेष असतो. तो तर विचार करा आपला काय फायदा असतो. तर मी तुम्हाला सांगतो जे लोक द्वेष करतात, निंदा करतात त्यांना किती मिळते, किती फायदे मिळतात मला सांग. तुम्ही चांगलं कर्म ठेवा तुम्हाला खूप चांगले अनुभव. काही लोक भेटली का मग सांगतात ब्रदर प्रार्थना करा असा प्रॉब्लेम आहे तो प्रॉब्लेम. सगळी प्रॉब्लेम तुमच्या बरोबर आहे. प्रार्थना बीच काही एकटा करू शकत नाही, तुम्ही पण केलं पाहिजे. कारण बघा येशूने प्रार्थना कशी करायला सांगितली मते 7:9 पासून ते आमचे स्वर्गीय बाबा आणि 14:14 काय सांगते माझ्या नावाने माझ्या जवळ तुम्ही जे काय मागाल ते मी करेन. का त्याच्या नावाने त्याच्याजवळ मागितल्यावर मिळते, कारण त्याची प्रार्थना करतात म्हणून.
आता मी मते सात मागण्या अगोदर देव आपल्याला सगळं देतो. आता मी प्रार्थना काय करतो, लोकांचं भलं करायचं, लोकांच्या विषयी चिंतन करतो, लोकांचा असा प्रॉब्लेम आहे, त्यांचा प्रॉब्लेम आहे, यांनी प्रार्थना करू सांगितली, त्यांनी प्रार्थना सांगितली, ह्याची अशी गरज आहे, त्याची दुःख अशी आहेत, मग त्यांना मी सर्व देवाविषयीच्या काही गोष्टी सांगत बसतो. आपली पाप जशी जमा झाल्यात ना, ती काढा. ती काढल्यानंतर आपल्या प्रत्येकांना काय परिणाम होतो, शांतीचा. पण जर पाप धरून ठेवलं तर त्याचा परिणाम काय येतो, अशांती. देवाचा शब्द लोकांना द्या, पश्चाताप आपल्या प्रत्येकांना करता आलाच पाहिजे. मी चुकलो प्रश्न. आता मी समजा समोरच्या व्यक्तीबरोबर मी भांडण केलं, ज्याच्याशी मला भांडण केलेलं आहे ना, त्याच्याशीच मला समेट करायचं. मी ज्याच्याशी भांडलो त्याच्याकडे जाऊन मला क्षमा मागितली, मी चुकलो, रागाने बोललो, मला क्षमा. मग ते 6 ते 14-15 मध्ये आपण क्षमा मागायला कोणाकडे जातो, मी त्याला बोललो, मी याला बोललो, मी त्याची निंदा केली, मी याची निंदा केली, त्याला सांगून काय फायदा. आता मला येऊन तुम्ही सांगणार, विरुद्ध मी या विरुद्ध बोललो, मी त्या विरुद्ध बोललो, याने केलं तसं केलं, त्याने केलं, तर तो केलं तर मला काय लेणं देणं आहे त्याचं. तुम्ही केले त्याचं मन दुखवलंय, माझं मन नाही दुखवलं. जर माझं मन दुखवलं असतं ना, तर मी तुम्हाला सांगितलं असतं की मी तुम्हाला क्षमा केली. येशू ख्रिस्त आपल्याला क्षमेच्या दानामध्ये सांगतो. आता मत्ते 12:31-32 वचन मध्ये काय दिले बघा, क्षमा येशू ख्रिस्त कसं सांगतो, आणि मत्ते 6:14-15 मध्ये क्षमा कसं सांगतो. दोन गोष्टी आपल्याला डोक्यामध्ये आणायचं आहे, क्षमेचं वरदान नक्की कसं पाहिजे. प्रत्येक पाप व दुर्भाषण ह्याची माणसाला क्षमा होईल, परंतु पवित्र आत्मेविरुद्ध जे दुर्भाषण आहे त्याची क्षमा होणार नाही. मनुष्याच्या पुत्राविरुद्ध कोणी काय बोललं त्याची त्याला क्षमा होईल, परंतु जो कोणी पवित्र आत्मेविरुद्ध बोलेल त्याची त्याला क्षमा होणार नाही, या युगी नाही, येणाऱ्या युगात नाही. देवाने क्षमा आपल्याला शिकवलेला आहे. काय शिकवलेलं आहे? पवित्र आत्म्याविरुद्ध. आपण कधी कधी प्रार्थने पण विरुद्ध जातो, तो प्रार्थनेचं करतो, हे करतो, तो करतो. आपल्याला प्रार्थनेने आपलं कोणाचं काही बिघडवलं नाही. प्रार्थना हे परमेश्वराचं राज्य आहे. कारण मग ते 12 आपल्या सगळ्यांना कर्माची फळ मिळेल. आणि मग ते 7:21 दिले, प्रभू तुझ्या नावाने भूते काढली, चमत्कार केले, अद्भुत गोष्टी केली, पण त्यांनी अनाचार केला, मी त्यांना ओळखत नाही. आज जर ही ओळखपत्र जी येशूच्या द्वारे आम्हाला जी मिळते, ती ओळख आम्हाला शिकायची असते. जो मनुष्य देवाची ओळख करू शकत नाही, तर त्याला सार्वकालिक जीवन प्राप्त होत नाही. म्हणून त्याने काही दिले, आपण कधी कधी प्रार्थनेचा कंटाळा करतो ना, प्रार्थनेचा कंटाळा बरेच लोक करतात. आता आपण प्रार्थनेचा कंटाळा केला तर परमेश्वर आपल्याला स्वर्गराज्यात नेणार का? हरिया, कोणताही मनुष्य स्वर्गात जर जायचं जर त्याला असेल, तर त्याला निरंतर प्रार्थना करावं लागेल. ते सल्लेकरास 1:5-17 किंवा प्रकटीकरण मध्ये 19:1-6 स्वर्गीय देवदूत जे आहेत ते स्वर्गात राहणारे कंटाळा करणारे नाही, तर कंटाळा करणाऱ्या व्यक्तीला परमेश्वराच्या राज्यात जागा नाही. म्हणून मी मत्ते 7:21 दिले, टायमापुरती प्रभूजी तुझ्या नावाने मी भूते काढले, चमत्कार. टायमापुरती प्रार्थना नाहीये. मत्ते 28:19-20 वचन मध्ये दिले, तुम्ही आज्ञा नियम पाळता तेव्हा मी युगाच्या अंतापर्यंत सर्व दिवस मी तुमच्या बरोबर आहे. आता प्रभू येशू ख्रिस्तानी आपल्याला कोणत्या प्रकारचं प्रार्थनेचं उत्तर दिलेलं आहे? म्हणून क्षमा आणि पाप. म्हणून आपण पापी आहेत. म्हणून नीतीसूत्र 28:13 मध्ये आपल्याला वचन पाठ करायचं आहे. नीतीसूत्रे 28:13 जो आपले दोष झाकतो त्याचे बरे होत नाही, तो कबूल करून सोडून देत
सोडून देतो सर्व दया होते. साप आपल्याला कबूल करायचंय लोकांकडे किंवा दुसऱ्याकडे नाही. आता झाकून ठेवलं त्याच बरं होत नाही, कबूल करून सोडून देतो. आता आपण कोणाकोणाला जबरदस्ती करू शकतो, पाप सोड तू पाप सोड, एखादा म्हणजे दारू पितो तू दारू सोड तू दारू सोड. दारू त्याच सोडणं सोपं नाही, त्याचे मूळ काय आहे ते त्याला बघणं गरजेचं आहे. रोमकरास 11:13 पासून जर वचन वाचलं पुढे तर ते मुळापासून आपल्याला बघावं लागते. मूळ असते ना ते झाडाला आधार देते. जो मेन आता मी तुमच्या मेन आहे आणि तुम्ही काही कार्य करते तर मी तुम्हाला आधार देणार, तुम्ही मला आधार देऊ शकत नाही. यवन 15:16 मी तुम्हाला निवडलं, तुम्ही मला नाही निवडलं की तुम्ही मला शिकवू शकतात. असं बरेचसे लोक आपले कार्यकर्ते काही आहेत ते पण मला कधी कधी शिकवण्याचं शिक्षण देतात, पण मला जे शिक्षणाची जी पद्धत आहे देवापासून ती मला मिळालेली आहे ते शिक्षण घेईन मी. तुमचा काही सल्ला मला मिळाला तो मी घेईन, पण काही सल्ला तुम्ही त्याच्या विरोध जातात तो सल्ला मी नाही घेऊ शकतो. प्रत्येक शिक्षण आहे ना हे शिकावं लागतं. म्हणून शास्त्रीय पुरुष जे होते त्याविषयी पण त्याने सांगितले ते बोझ तुमच्या डोक्यावर देतील, ते सांगतात ते पाळा पण त्यांच्याप्रमाणे चालू नका. म्हणजे आपल्याला सांगतात तर आपण तिकडे लक्ष द्या, परंतु जे ते चालतील तसे आपण नाही चालायचं. येशू ख्रिस्ताने यवान 14:6 दिलेलं आहे, मार्ग सत्य व जीवन हे मीच आहे. आता जेव्हा परमेश्वराचे मार्ग मला मिळाले तर त्या मार्गात मी चाललो तेव्हा परमेश्वरने मला निवडलं. आता नाही तर तुमचं तुम्हाला जर एवढं माहिती होती, काही बरेच लोक पूर्वी गेले पण याच्यातले आणि ते लोक मला खूप सल्ला देत होते, ते याच्याविषयी त्याच्याविषयी भडकाव सल्ला, परंतु मी तो सल्ला स्वीकारला नाही म्हणून त्यांना पटलं नाही, ते निघून गेले. म्हणून बायबलमध्ये पण तसंच दिलेलं आहे, यवान 6:60 ते यवानाच्या पहिल्या पत्रात 2:18-19 दिले, जे आपले असते ते आपल्या बरोबर राहिले असते, ते आपले नाही म्हणून ते निघाले. आता हे जे माणसं खरोखर देवापासून असतात ते देवाबरोबर चालतात, आणि जी माणसं देवापासून नाही ती देवाबरोबर कधी चालणार नाही. म्हणून यवानाच्या पहिल्या पत्रात 4:10 दिलेलं आहे, त्यांनी प्रत्येक आत्म्याची ओळख करायची, पारख करायची. आता जर तुम्ही प्रत्येक आत्म्याची जर पारख केली तर तुम्हाला समजेल हा देवापासून आहे हा शैतानापासून आहे. येशूमध्ये मत्तै 26:14 बघा, येशूमध्ये आत्मा ओळखण्याची दाद होतं. म्हणून यवान 4:24 दिलेलं आहे, उपस्थकाने आत्म्याने व खरेपणाने प्रार्थना केली पाहिजे. जेव्हा मत्तै 26:14 जर बघितलं, प्रभू भोजनाची तयारी करत होते तेव्हा ते भोजन माडीवरच्या खोलीमध्ये गेलं, तेव्हा येशू ख्रिस्त सांगतो मला तुमच्यातला एक जण मला धरून देईन. तर येशूचं शिक्षण ते वाचा तुम्ही, मग तुम्हाला कळेल एकदम तो अध्याय चांगला आहे. त्याच्यानंतर मग 27 तो पण चांगला आहे, येशूच्या मरणाने सगळं काय काय होतं. जुदासनी पश्चाताप केला पण पूर्ण नाही केला. पश्चाताप कसा झाला पाहिजे, मी चुकलो, नीतिसूत्र 28:13 स्वतःचे दोष दाखायचे नाही, ते कबूल करायचे आणि सोडून, त्यात सोडलं नाही, ते 30 नाणे घेतले, येशूला पकडलं आणि शेवटी त्याला पश्चाताप झाला. तो पश्चाताप झाला तो येशूकडे नाही आला, ते ज्याच्याकडून पैसे घेतले त्याच्याकडे आला पैसे पोचवायला. तू सांगतो तुझं तू पाहून घे. बघा मत्तै 26:14 वचन मग कसं त्या पश्चाताप कसा असतो, आणि आज माणसामध्ये पश्चाताप कसा झाला पाहिजे. आज मनुष्य सरळ अनेक लोकांचा जर विचार केला तर येशू बरोबर नाही चालत, या जगाच्या पातळीवर जगाच्या लोकांबरोबर चालतात. आणि याकूब 4:3 जगाची जी मैत्री देवा बरोबर एक वैर निर्माण झालेली आहे. तर 26:14 वचन वाचून घे. तेव्हा येऊदा इस्करिओ नावाच्या एकाने मुख्य याचकाकडे जाऊन म्हटले, मी त्याला धरून दिले. काय सांगते ते मुख्य याचक जे होते त्याला जाऊन सांगितलं,
जर मला धरून दिलं तर काय होईल? आज अनेक याजक लोक आजपर्यंत तशीच कामं करतात की चांगले संदेशचे जे प्रचार करतात असतील त्याच्या काही ना काही निंदा किंवा द्वेष किंवा हेवा ही करत असतात. शेवटी परमेश्वर त्यांना बघेल. आम्हाला जर आम्ही चुका करतो, आम्ही पाप आहे काय, आमची कर्म आम्हाला शेवटला द्यावं लागणारच. देवाच्या हातातून कोणी सुटणार नाही. तर प्रत्येक कर्माची मते 12:36 त्यांना हिसाब आहे. आपण जर विचार करतो, आता आम्ही पश्चाताप करण्यासाठी लोकांना शिकवणार, बरोबर शिक्षण देणार, त्यांना पापापासून दूर करणार. जेवढा वेळ तुम्ही प्रार्थनेत राहणार तेवढे तुमची पाप कमी होणार. जेवढं जगात जाणार, जगात पापात जाणार, जेवढं नाशात जाणार, जेवढं घाणीत जाणार तेवढी तुमची पाप वाढत जाणार. कारण का? ते पापी लोक पापाला वाढवण्यासाठी येतात, पण पवित्र लोक पापाला कमी करण्यासाठी येतात. मग ती कसं? देवाच्या शब्दाने त्यांना ते आमच्या शब्दाने नाही ते वाचत, ते देवाच्या शब्दाने वाचतात. आणि तेव्हा त्यांना कळते, तेव्हा ते देवावर विश्वास ठेवतात, ते माझ्यावर विश्वास नाही ठेवत. जरी विश्वास ठेवला, योहान 14:1 येशू ख्रिस्त स्वतः पण बोलवतात, तुमचे अंतकरण अस्वस्थ होऊ नये, तुम्ही देवावर विश्वास ठेवा आणि माझ्यावर पण विश्वास ठेवा. की तुम्हाला मी शिकवतो ते खरोखर आहे. कारण याचक जे लोक आहेत हे खरे याचक नाही. अरुण तो खरा याचक होता, तो मोशे बरोबर राहिला आणि त्या याचकाने परमेश्वराच्या नियमाप्रमाणे मोशेचे नियम पाळले त्याने. आणि मोशेचे नियम पाळल्यानंतर जशी काठी मारली तसे उत्तर मिळाले. तर आज आपण बरेच लोक याजक बघतात की याजक तसं परमेश्वराची सेवा करतात का? तर आपण स्वतः बघायचं का, हे येशू ख्रिस्तासारखे वैरीचे लोक आहेत ते याजक आहेत का? आपण स्वतः शिकायचं आणि बायबल वाचायचं. त्यांनी त्याला 30 रुपये तोडून दिले. आता याजक आणि येशूचा घात कर, कारण येशूला उडवलं तर राज्य आमचं झालं. आज किती लोक तसं आहे, माझ्या विरोध किती उठतात, मला उडवलं तर ते सगळं बंद होईल. माझं जीवन आणि मरण त्याच्या हातात आहे. ज्या दिवशी माझी वेळ येईल ना तेव्हा मला कोणी सांगणार? मी माझं कार्य करतोय रात्र दिवस कुठे ना कुठे फिरतोय. मी नेहमी सांगतो लोकांना, कोणाला काय करायचं ते करा. येशूने तर माझ्यासाठी एवढं दुःख भोगितलं तर मी समजेल की माझ्या पापासाठी मी दुःख भोगतो, परंतु मला मात्र प्रभूचं कार्य आहे. माझ्या अंतकरणाला कोण पकडू शकत नाही. म्हणून रोमकरास 8:10 येशू ख्रिस्त पौलाच्या द्वारे आपल्याला सांगते, संत पौल काय सांगतो, शरीर जरी पापामुळे मेले पण आत्मा मेला नाही, आत्मा नीतिमत्वामुळे नीतीचे विचारामुळे जिवंत आहे. मनुष्य माणसानं जर घाबरायला लागलं तर परमेश्वरच्या राज्यात कधीच कार्य करू शकत नाही. म्हणून मध्ये 10:32 सांगितले, जो माणसासमोर मला पत्करलं तर मी तुला स्वर्गाच्या पित्यासमोर पत्करेन, तू माणसासमोर मला नाकारलं तर मी तुला स्वर्गाच्या पित्यासमोर नाकारेन. तेव्हापासून धरून येण्यासाठी त्याला पाहू लागला. 30 नाण्यासाठी त्याने आपलं स्वतःच जीवन काय केलं, घालवलं. पण येशू मेला का? 7:15 स्तोत्र सहित वाच. स्तोत्र 7:7 खड्डा खोदून खोल केला, आपल्या खड्ड्यात पडला. तो कुठे पडला? त्यांनी खड्डा खोलला, त्याच खड्ड्यात तो पडला. जुदासने 30 नाण्याला येशूला दिलं पकडून. आता त्या 26 मध्ये काय परिस्थिती आली? काय सांगते? वलंडण्याच्या सणाची आम्ही तयारी कुठे करावी? आता जर बघा, आपल्याला जर एखादं प्रभू भोजन तयार करायचं असलं, ते भोजन कुठे करायचं आहे? आता बायबलमध्ये कुठे केलेलं आहे ना, मनुष्य अद्याप करतो कुठे? आज समाजामध्ये प्रभू भोजन सगळीच बंद झाली. त्याला कारण का? की सत्य लोकांचं परमेश्वर तयार करत नाही. येशू ख्रिस्ताच्या कोणतं भोजन होतं की शेवट त्याचा अंत आलेला होता. आणि जुदास 30 नाण्याला पकडतो, त्याला संधी दिलेली होतं खरं बोलण्यासाठी,
कबूल करण्यासाठी, परंतु त्यांनी सत्य बोलला नाही आणि त्यांनी कबूल केलं नाही. म्हणून आपली इच्छा आहे, म्हणून आपली इच्छा आहे. त्यांनी म्हटले नगरात अमुक एका माणसाकडे जाऊन त्याला सांगा की गुरु म्हणतात माझी वेळ जवळ आलेली आहे, आम्ही आपल्या शिष्यांचं तुमच्या इकडे वलांडन करीतो. आता येशू ख्रिस्तानी काय दिलेलं आहे बघा, त्याची वेळ आलेली होती म्हणून तो आपल्या भोजनाची तयारी केलेली होती. आपली वेळ आली नाही, येशूने सांगितले माझी वेळ आली आता म्हणून मी हे सण तयार करतो. पण ते कुठे करायची बघा, त्यांनी सांगितलं मग येशूने सांगितल्याप्रमाणे शिष्याने जाऊन ओलांडण्याची तयारी केली. संध्याकाळ झाल्यावर तो 12 शिष्यांसह भोजनास बसला. फक्त 12 प्रेषित होते, भोजन करायला गेलेले ते फक्त 12 जण होते, जास्त कोणती लोकर नव्हते. त्या भोजनाची तयारी करताना येशूचं बलिदान चाललेलं आहे हे आठवणीसाठी त्यांनी सांगितलेलं होतं. तर 12 लोकांची ज्यांची निवड आहे त्यांनाच हे फक्त भोजन आहे, नाही तर प्रभू भोजन नाहीच. रोजची भाकर आज आहे, म्हणून मग ते 6-9 पासून एकच प्रार्थना शिकू द्या. अशी प्रार्थना शिका, रोजची भाकर आज आम्हाला दे. सगळ्यात बेस्ट प्रार्थना एकच ती होती. आता त्यांनी काय सांगितलं, 12 प्रेषितांची तयारी केलेली होती. हे 12 प्रेषितांसाठी भोजन आहे. तो भोजन करीत असताना त्याने म्हटले मी तुम्हाला खरंय ते सांगतो, तुमच्यातला एक जण धरून दे. आता 12 जण, आता आपण भोजन करतो आणि या भोजनामध्ये जे लोक असतात त्याच्यामध्ये येशूला धरून देणारा कोण आहे? कोण नाही. प्रॅक्टिकल आपलं सगळं रॉंग आहे. मत्ते 24:35 आकाश पृथ्वी नाहीसे पण माझं वचन नाहीसे होणार नाही. बरेच लोक या भोजनाचा अपमान करत असतात. प्रगटीकरणामध्ये 22:17 पासून वचन दिले, त्याच्यात भर नाही घालायची आणि त्याच्यात काढायचं पण नाही, देवपिढा नाही. तर आज आपल्या भोजन करताना हे 4 शुभ वर्तमानामध्ये काय काय अनुभव जो आहे यो आपल्याला पूर्ण पहिला शिकला पाहिजे. आणि त्याच्यातून येशू ख्रिस्ताचं दुःखसहन कसं झालं, येशूने काय काय केले, कसे चमत्कार केले होते, त्यानंतर येशूच्या शिष्याने तो हक्क घेतला, जो अधिकार घेतला आणि त्याद्वारे जगप्रसिद्ध हा प्रचार झाला, तर त्याच्यामध्ये विश्वासघाती कोण निघाला. मग आज आपण शिकायचं आहे की आपल्यामध्ये विश्वासघाती कोण आहे. तेव्हा ते फार खिन्न झाले, प्रत्येक जण त्याला विचारू लागले प्रभूजी मी तर नाही ना. ज्याने माझ्या बरोबर ताटात हात घातला तोच मला धरून. आता त्यांनी भोजन चालू आहे, त्याने काय सांगितले माझ्या ताटात हात घातला तो. आता हात घातला म्हणजे येशूचा हात पकडला, त्याने येशूचा हात पकडला. येशूला जेवण नाही दिलं, स्वतः खाल्लं. बघा त्या भाकरीने 12 प्रेषितांनीच खाल्लं, येशूने नाही खाल्लं. तर त्याच्यातला 11 जे होते त्यांनी प्रभूजी म्हटले आणि हा जो त्याचा घात करणारा मी तो गुरुजी म्हणतो. सर मनुष्याच्या बुद्धीविषय जसे लिहिले आहे तसा तो जातो खरा, परंतु जो मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्या मनुष्याची केवढी दुर्दशा होणार. मनुष्याच्या पुत्राला धरून देतो त्याची केवढी दुर्दशा होणार. म्हणून मग ते 12:31-32 वचनामध्ये वाच त्याच्यात दिलेलं आहे, पवित्र आत्म्याच्या कार्या विरुद्ध जाते त्याला निंदाला क्षमा नाही होणार. तो जन्माला नसता त्याला बरे झाले असते. जे देवाच्या विरुद्ध बोलतात त्यांना शाप आहे. त्याला धरून देणारा येऊदा त्यांनी विचारले बघा काय बोलते गुरुजी मी तर नाही ना, तो
म्हणाला. तो तर त्याला म्हणाला होय, त्यांना माहिती नाही येशू बरोबर होते, शिष्याना कळला नाही. तोच मग 22 वचन ते खिन्न झाले आणि प्रत्येक जण त्याला विचारू लागले, प्रभूजी मी तर नाही. आता 22 मध्ये काय वचन दिलेलं आहे? प्रभूजी. आणि 25 मध्ये काय वचन दिलेलं आहे? गुरुजी. म्हणजे केवढा फरक आहे. त्याच्या मनात काळा होता म्हणून तो तसा करत होता की नाही, पण त्याला ते पैसे मिळाले का, त्याने घेतले का? आज समाजात किती लोक आहे यावर मी भरपूर काही तुम्हाला चांगलं मार्गदर्शन करू शकतो. हे बायबल एवढं सुंदर लिहिलेलं आहे ना, याचे काने मात्र रद्द करण्याचा आपल्याला हक्क नाही. आपण सगळं बाजारपेठ लोकांनी केलेला आहे येशू ख्रिस्ताच्या नावाचा, पण शेवटी आपला अंत शेवट प्रभू करणार आहे. सगळ्यांना सोडणार नाही कोण. आता 1796 तो पूर्ण न्याय सुरू करतो. ते वाचा पूर्ण, त्याच्यात तुम्हाला स्पष्ट समजेल. 4 शुभ वर्तमान लपलेले आहे, ती बाहेर काढली तर परमेश्वराचं राज्य बाहेर उतरेल. लोक 11:52 मध्ये घेतलेलं वचन, कारण ज्ञान लोकांनी घेतलं पण किल्ल्या लपवल्या. मार 7:7 शास्त्र म्हणून शिकवतात माणसाचे नियम चालत. तर आपल्याला शिकायचा आहे पश्चाताप, पण आपण सगळेच पापी आहेत. तर देवापासून आपल्याला वाचायचं, माणसापासून नाही. माणसाला घाबरून देवाच्या सुवार्थासाठी कमजोर नका पडव, तर देवाची सुवार्था जगप्रसिद्ध व्हा. कारण मग ते 10:32 नाही झालं पाहिजे, तो माणसासमोर पत्करणं तर मी तुम्हाला स्वर्गात पत्करीन. आपल्याला स्वर्गात जायचं आहे, त्याच्यासाठी सच्च आणि प्रामाणिक आणि आपल्या पापांची कबुली करून पवित्र आत्म्यामध्ये आपलं जीवन बनवलं. तर आपण छोटीशी प्रार्थना करूया. हे स्वर्गीय पिता परमेश्वरा, तुझा पवित्र आत्म्याचा वर्षा होता आणि प्रभू येशू सत्य लोकांना खरोखर कळू दे. तेव्हा 8:32 सत्य समजेल, सत्य त्यांना बंधनातून मुक्त करी. हे जे पवित्र शास्त्र जे आहे, हे शास्त्राची प्रत्येक काने कोपरे प्रभू प्रत्येकाच्या हृदयामध्ये जाऊ दे आणि सत्य वचन प्रत्येक मानवांवे शिकावं. देवाचे शब्द लपवलेले आहेत ते लोकांनी उघड करावे. लोक 12:2 उघडकीस येणार असं काही झाकलेलं नाही, तर परमेश्वरचं वचन उघड झालं पाहिजे. प्रत्येक व्यक्तीच्या जीवनामध्ये या वचनाचा अर्थ कळायला पाहिजे. कोटे क्रिस्ती कोटे संदेश निर्माण झालेले आहेत, तर प्रभू तुझ्या वचनाद्वारे सर्वांना सत्य परमेश्वराचा मार्ग करू दे. शब्दाद्वारे बोलण्याद्वारे विचाराद्वारे आमच्या सर्व पापांची आम्हाला प्रभू क्षमा कर आणि तुझ्या कार्य करण्याच्या शक्तीचं सामर्थ्य दे आणि शक्ती दे प्रत्येकांना. कारण तुझं प्रतिरूप प्रत्येक मनुष्याने, तुझा आत्मा प्रत्येकामध्ये. सर्व मंत्र कामदार सरपंच सर्व पोलीस कुंभेटी प्रभू तुझं मार्ग त्यांना दे. सर्व डॉक्टर सर्व नर्सेस परमेश्वरचे सेवा परमेश्वरचे कार्य करणार येशूच्या नावामध्ये चालणाऱ्या लोकांना आशीर्वाद देत आणि तुझ्या इच्छेप्रमाणे हर एक व्यक्तीने तुझा प्रचार करावा. सर्व आजारी दुखी निराशा समस्या ज्या ज्या लोकांनी प्रार्थना करतो अशा लोकांना प्रभूचा आशीर्वाद. ही प्रार्थना येशूच्या नावाने करतो, आमेन.